नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण 16 फेब्रुवारी 2020 रोजी जी स्कॉलरशिप परीक्षा झाली त्यातील इंग्रजीचा पेपर सोडून पाहणार आहोत. तर सुरुवात करूया. सेक्शन 1, क्वेश्चन नंबर 1-3. रीड द पॅसेज केअरफुली अँड ॲन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स. अ क्रो वॉज व्हेरी थर्स्टी. It flew to a garden in search of water. There was a pot having a little water in it. So the crow put pebbles into the pot. The water rose up. The crow drank it and flew away. तर ही जी गोष्ट आहे ती कावळ्याची गोष्ट आहे आणि आपण आता पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 पहा काय आहे. Who was very thirsty? तर या ठिकाणी पहिलंच सेंटेन्स आहे पहा, द क्रो अ क्रो वॉज व्हेरी थर्स्टी, म्हणून याचं ऑप्शन नंबर 2 क्रो. क्वेश्चन नंबर 2 पहा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स. द क्रो फ्लो टू अ डॅश इन सर्च ऑफ वॉटर. या ठिकाणी पहा दिलंय, इट फ्ल्यू टू अ गार्डन. या ठिकाणी गार्डन असा पहा या ठिकाणी आहे, म्हणून याचं उत्तर आहे तो कुठे उडाला, गार्डनमध्ये उडाला. पुढे, व्हॉट डीड द क्रो पुट इन टू द पॉट. तर त्या भांड्यामध्ये कावळ्याने काय टाकले. तर या ठिकाणी उत्तर पहा, क्रो पुट पेबल्स. पेबल्स म्हणजे खडे. या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 पहा, क्रो पुट पेबल्स येणार. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 पहा. इफ डॉग्स बार्क, म्हणजे त्याचा साऊंड दिलाय, व्हॉइस दिलाय, देन बियर्स बियर्स स्नोर. पुढे क्वेश्चन नंबर 5. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड सॉल्व द पझल. या ठिकाणी दिलंय TURTL, या ठिकाणी येणार आहे ई, टर्टल. त्यानंतर या ठिकाणी पहा, ELEPHANT, एलिफंट, आणि या ठिकाणी एस येणार आहे, म्हणजे इकडं होणार आडवा वड होणार टर्टल, उभा वड होणार एलिफंट, आणि हा आडवा होणार हॉर्स, म्हणून ES, ऑप्शन नंबर 4. पुढील क्वेश्चन पहा. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव अँड फिल इन द बॉक्स. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव अँड फिल इन द बॉक्स. ह्या डायरेक्शन दिलेले आहेत, तर वरचे आहे नॉर्थ, इकडं आहे वेस्ट, इकडं आहे ईस्ट, मग या ठिकाणी असणार आहे फक्त साऊथ, म्हणून फक्त साऊथ येणार. पुढे क्वेश्चन नंबर 7 पहा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स. आय विल गिव्ह इट बॅक टू यू डॅश. तर आय विल असं वापरलेलं आहे, विल म्हणजे भविष्यकाळामध्ये असतं, मग भविष्यकाळामध्ये या ठिकाणी आहे टुमारो, म्हणून आय विल गिव्ह इट बॅक टू यू टुमारो. पुढे क्वेश्चन नंबर 8. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. कीप युअर हँड्स ऑन युअर डॅश. तर तुमचे हात टिंबठिंब ठेवा. आता तर या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे, वेस्ट दिलेलं आहे. या ठिकाणी वेस्ट म्हणजे वाया जाणे, हातर येणार नाही. हा वेस्ट म्हणजे पश्चिम, पश्चिमेवर आपण हात ठेवू शकत नाही. वेट हा ऑप्शन तर नाहीच. तर कीप युअर हँड्स ऑन युअर वेस्ट, या वेस्टचा अर्थ होतो कंबर. या वेस्टचा अर्थ होतो कंबर. पुढे पहा क्वेश्चन नंबर 9. फाइंड द ऑड पेअर, म्हणजे अयोग्य जोडे ओळखा. तर या ठिकाणी पहा काय दिलंय, ऑगस्ट सप्टेंबर, म्हणजे ऑगस्ट नंतर येणारा महिना सप्टेंबर. ऑक्टोबर नोव्हेंबर, ऑक्टोबर नंतर येणारा महिना नोव्हेंबर. या ठिकाणी एप्रिल मे, एप्रिल नंतर येणारा महिना मे. त्यानंतर काय दिलंय, शेवटची जोडी पहा, जून ऑगस्ट दिलंय. तर जून ऑगस्ट ही जोडी चुकीची आहे, कारण की जून नंतर जुलै महिना येतो, म्हणून या ठिकाणी जुलै पाहिजे होतं बाकीच्या जोड्यांसारखं. प्रश्न 10 पहा. याचं थाय, डियर, थीव्ज आणि ऑक्सन. तर डियर हा अनेकवचनी शब्द आहे, थीव्ज हा सुद्धा अनेकवचनी शब्द आहे, ऑक्सन हा सुद्धा अनेकवचनी शब्द आहे, तर थाय हा अनेक वचनी शब्द नाही, म्हणून आपला पर्याय हा ऑड असणार आहे. पुढे पहा प्रश्न 11. ईशा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स. ईशा डॅश इट फ्रुट्स. तर ईशा हा एकवचनी शब्द आहे, म्हणून ईशा डझंट येणार आहे,
पण डझंट जेव्हा येतो त्या तेव्हा एन नंतर ॲपॉस्ट्रॉफी असतो. सगळीकडे डझंट दिलेला आहे पण ॲपॉस्ट्रॉफीची जागा चुकलेली आहे. या ठिकाणी एन नंतर ॲपॉस्ट्रॉफी आहे, पहा एन नंतर हे असं चिन्ह आहे एन ॲपॉस्ट्रॉफी. म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 डझंट हा पर्याय बरोबर आहे. पुढे क्वेश्चन नंबर 12, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स. वी गो बाय डॅश ऑटो रिक्षा. आता या ठिकाणी ऑटोचा ए आणि ऑ, ए यू ऑटो रिक्षा ऑ हा स्वर आहे, ऑवेल साऊंड आहे, म्हणून या ठिकाणी अँड हे आर्टिकल येणार आहे. पुढे क्वेश्चन नंबर 13, फाइंड द ऑड ग्रुप. किंग, रिंग, थिंग, सिंग रायमिंग वर्ड्स आहेत, म्हणून हा ऑड नाही. टॉल, फॉल, बॉल, कॉल रायमिंग वर्ड्स आहेत, म्हणून हा पण ऑड नाही. कीप, पीप, शिप, जिप हा सुद्धा ऑड नाही. गेट, वेट, नॉट पहा हा रायमिंग वर्ड नाही आहे याच्यामध्ये, म्हणून हा ऑप्शन ऑड आहे, हा पर्याय बरोबर आहे. पुढील क्वेश्चन नंबर 14, चूज द करेक्ट क्वेश्चन रिक्वेस्ट फ्रॉम द ऑप्शन. माय फ्रेंड फॉरगॉट हिज पेन. माय फ्रेंड फॉरगॉट हिज पेन म्हणजे माझा मित्र पेन विसरला, ही सेड. आता याच्यात कुठली रिक्वेस्ट केलेली असेल, पहिलीच रिक्वेस्ट केलेली असेल. प्लीज गिव मी युअर पेन, तो म्हणाला मला तुझा पेन दे, म्हणून ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 15, वी शूड कवर अवर माउथ वेन वी डॅडॅश. आपल्याला आपलं तोंड झाकायला हवं केव्हा, वेन वी स्नीज जेव्हा आपल्याला शिंक येते तेव्हा. स्नीज म्हणजे शिंक येणे, स्नीज म्हणजे काय, शिंक येणे. म्हणून शिंक येते तेव्हा आपलं माउथ आपण कवर करायचं असतं. पुढील क्वेश्चन नंबर 16, लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट कन्व्हर्सेशन. आता या ठिकाणी पहा, हे चित्र दिलेलं आहे आणि चित्रावरून काही कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. तर पहिला ऑप्शन पहा, गिव मी टोमॅटोज, तर चित्रामध्ये आपल्याला कुठेही टोमॅटोज दिसत नाही, म्हणून पहिला ऑप्शन नाही येऊ शकत. क्वेश्चन ऑप्शन नंबर 2 पहा, डू यू लाईक रोस्टेड कॉर्न कॉब्स. या ठिकाणी पहा, हे कॉर्न कॉब्स आहेत आणि रोस्टेड म्हणजे तो भाजत आहे या ठिकाणी पहा, म्हणून हा ऑप्शन आपला बरोबर आहे. पुढील क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 17, सिलेक्ट द करेक्ट पंक्चुएशन मार्क. पंक्चुएशन मार्क आपल्याला योग्य यूज करायचा आहे. पंक्चुएशन मार्क म्हणजे विरामचिन्ह. आणि सेंटेन्स पहा काय आहे, डज शी गो टू स्कूल हा क्वेश्चन आहे. मग क्वेश्चन नंतर काय येतं, क्वेश्चन मार्क येतं या ठिकाणी, डज शी गो टू स्कूल, म्हणून ऑप्शन नंबर 3. पुढे क्वेश्चन नंबर 18, या ठिकाणी ॲडव्हर्टाईज दिलेले आहे. ॲडव्हर्टाईज पहा काय आहे, महासेल सारी अँड कुर्ती ऑफर बाय 1 get 3 रुपीज 1000 ओनली. आता क्वेश्चन काय, द स्पेशल ऑफर इज, स्पेशल ऑफर काय आहे पहा, बाय 1 get 3, बाय 1 get 3 ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 19, चूज द करेक्ट सेंटेन्स शोविंग प्रॉपर पोझिशन ऑफ कॉमा. ऑप्शन नंबर 3, मास्टर, मास्टर पीटी, हॅव पीटी ऑन मी. मास्टर, मास्टर हॅव पीटी ऑन मी म्हणजे हा ऑप्शन नंबर 3, इथं कॉमा येणार आहे. या ज्या जागा आहेत उरलेल्या ठिकाणी त्या जागा चुकीच्या आहेत कॉमाच्या. ऑप्शन नंबर 20, क्वेश्चन नंबर 20 पहा, सॉल्व द रिडल म्हणजे कोडं सोडवा. आय यूज सीजर्स म्हणजे मी काय कात्री वापरतो. आय यूज अ निडल म्हणजे मी सुईसुद्धा वापरतो. अँड थ्रेड म्हणजे दोरासुद्धा वापरतो. आय मेक क्लोथ्स मी कपडे बनवतो. हु ॲम आय मी कोण आहे, तर कपडे शिवणारा कोण असतो, कपडे बनवणारा टेलर असतो. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. पुढील क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 21, फाइंड आउट द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द गिवन डायग्रॅम. तर क्वेश्चन मार्क ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी, त्या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द वापरायचा आहे. तर रन वापरला तर रन ब्युटिफुली असं त्याला ॲडव्हर्ब येऊ शकणार नाही. तर राईट वापरूया, राईट ब्युटिफुली येऊ शकते, राईट डेली येऊ शकते, राईट केअरफुली जुळू शकते ॲडव्हर्ब, राईट नीटली हे सुद्धा जुळू शकते, म्हणून ऑप्शन नंबर 2. पुढे, वेअर शुड बी द एक्सक्लेमेशन मार्क इन द गिवन सेंटेन्स. एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे असं चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह. कुठे येणार आहे या वाक्यामध्ये, गुड मॉर्निंग कोंडिबा, तर कोंडिबा नंतर एक्सक्लेमेशन मार्क येईल. कोंडिबा नंतर म्हणजे आफ्टर कोंडिबा, ऑप्शन नंबर 4. पुढील क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 23,
चूज द करेक्ट ऑप्शन, मेनी मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ द डे. आता हा संदेश दीज मेसेजेस अबाउट, मेनी मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ द डे आपण केव्हा म्हणतो, बर्थडे असेल तर, म्हणून ऑप्शन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 24 आणि 25 पाहूया. ॲज येलो ॲज म्हणजे पिवळं कशा इतकं पिवळं. आता यापैकी पिवळा रंग कशाचा असतो, रेनचा असतो का, हानीचा असतो का, नसतो. तर पिवळा रंग असतो टर्मरिक म्हणजे हळदीचा, म्हणून ॲज येलो ॲज टर्मरिक. त्यानंतर पुढे पहा क्वेश्चन नंबर 25. सिमेंट सिटी सर्कस सेंटर ग्रुप गुड गेट ग्राउंड ब्राऊन बकेट ब्लॅक ब्रिंजल. या सगळ्या ग्रुपमध्ये पहा सिमेंटचा उच्चार योग्य केलेला आहे, ग्रुपचा उच्चार जी किंवा ग असा आलेला आहे, ब्राऊनचा उच्चार इथं कुठंही सायलेंट लेटर नाही आहे. पण या ठिकाणी पहा काईट कांगारू नो किंग याच्यामध्ये मात्र के सायलेंट केलेला आहे, म्हणून हा ऑप्शन करेक्ट आहे. थँक्यू.